राज्यातील कडक निर्बंध आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे, त्यामुळे आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढवावा अशी मागणी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी मंगळवारच्या बैठकीत केली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात आता 18 वर्षावरील सगळ्यांना लस घेता येणार आहे. लसीकरणासाठी आता प्रत्येकाला नोंदणी करणं बंधनकारक असेल. ही नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू होत असून सध्या राज्यात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस उपलब्ध आहे. भारत बायोटेक राज्याला 600 रुपये दराने 85 लाख लसी देणार आहे. भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटने तातडीने लस पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने पत्र दिले आणि लसीच्या किमतीवरून महाराष्ट्राच्या अनेक राज्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुरवठा करण्यासाठी कंपनीने आगाऊ पैसे मागितले आहेत. राज्यात हॉस्पिटलमध्ये आग लागण्याचं सत्र सुरूच असून ठाण्यातील मुंब्रामध्ये हॉस्पिटलला आग लागून त्यात हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या काही रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. मुंबईमध्ये मिळणार फक्त 45 वर्षावरील व्यक्तींना मोफत लस. 18 ते 45 वर्ष वयोगटातील मुंबईकरांना विकत घ्यावी लागणार लस. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेंशन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेंशन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.